अमरावती आयुक्तालया अंतर्गत येत असलेल्या राजापीठ पोलीस कोठडीमध्ये छेडछाडीच्या कलम अंतर्गत ताब्यात असलेल्या सागर ठाकरे गळफास घेऊन आत्महत्या केली होती अशीच घटना वलगाव पोलीस स्टेशनमध्ये तेवीस सप्टेंबरला आरोपीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे प्राप्त माहितीनुसार आष्टी येथील पंचेचाळीस वर्षीय अरुण बाबाराव जाऊंजाळ असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे अरुण आधी ॲटो चालवित होता व नंतर इतर कामे करीत होता त्याच्या विरुद्ध एका पीडित युवतीने बलात्कार केल्याप्रकरणी वल्गा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली यावर पोलीस निरीक्षक जाधव हो यांनी अरुणला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आणून कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले होते परंतु पोलीस कामात मग्न असताना अंगावरचे शर्ट काढून गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने पोलीस स्टेशनमध्ये एकच धावपळ झाली याची माहिती पसरताच मृतक अरुण जवळजवळच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली तर पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ शेकडो पोलीस यावेळी तैनात करण्यात आले होते आज जाण्यास पत्रकारांना सुद्धा मनाई करण्यात आली होती या घटनेची माहिती होताच पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह उपायुक्त साळी पोलीस निरीक्षक दाखल झाले होते घटनास्थळी अनेक विभागाचे अधिकारी सुद्धा दाखल झाले या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्यात आला घटनेची खबरदारी घेता शेकडो पोलिसांचा ताफा पोलीस स्टेशन वलगाव सज्ज झाला होता सपना कोलटेके यांचा विदर्भ न्यूज करिता हा विशेष वृत्तांत